राज्यातल्या जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत केली. कोरोना साथीमुळे टाळेबंदीच्या काळात आर्थिक उत्पन्नाचा स्रोत बंद झाला असूनही महाविकास आघाडी सरकारनं राज्यातल्या शेतकरी 12 बलुतेदार दुकानदार यापैकी कुणालाच आर्थिक मदत केली नाही किंवा कुठल्याही पॅकेजची घोषणा केली नाही असं ते म्हणाले. युती सरकारच्या काळात मराठवाड्याच्या विकासासाठी 1,160 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून मराठवाडा ग्रीडसारखी योजना आणली. कोकणातून 167 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणून तो भाग दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय घेतला. मात्र आताच्या सरकारनं सर्व योजना शीतपेटीत ठेवण्याचं काम केलं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्रासाठी भरीव सहाय्य नसल्याचंही ते म्हणाले.